लागत का नहीं है फोन। आई अरे साहे तुला से फोन करते मी काय रे काय प्रॉब्लेम है? आई तुम्हाला फोन करणारी व्यक्ती सापडली आहे। सिस्टर स्मिता होय मॅडम मीच तुम्हाला फोन करत होते। का पण कोणाचा जीव धोक्यात होता? बिंदूचा? डॉक्टर अविनाश बिंदू कशी आहे? बरी आहे, म्हणजे रिकवर व्हायला जरा वेळ लागेल पण होईल। नाही बिंदूताई बऱ्या नाहीत, त्यांच्या आजाराची रिकवरी कधीच होणार नाही। काय झालं तिला सांगा ना सिस्टर, काय झालं तिला? हे बघा सिस्टर, जे काही आहे ते खरं खरं सांगून टाका। कसं सांगू तेच कळत नाही। डॉक्टर दीक्षितांनी बिंदूताईंची एक किडनी काढून घेतली। हे झालं कधी? बिंदूताईंच्या पाठीत मेटल पीस कधीच नव्हता। तो किडनी काढण्याचा एक प्लॅन होता। आपण बघ तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न का नाही केलात? हे त्यांचे नेहमीचेच धंदे आहेत। मी पडले एक साधी सिस्टर, त्यांचे हात वरपर्यंत पोहोचलेले। मी काही बोलले असते तर माझ्या गळ्याशी आलं असत। साई आपल्याला त्या डॉक्टरला ताबडतोब अटक नाही करता येणार? काय उपयोग आहे, पुराव्याशिवाय तो जामिनावर सुटून जाणार। पुरावा आहे ना, मी त्या किडनी ऑपरेशनची फाईल तुमच्यापर्यंत पोहोचवली होती। कुणाबरोबर? तुमचे जावई रमेश त्यांच्याकडे। त्यांनी दिली नाही अजून तुम्हाला? त्या फाईल मध्ये सगळे पुरावे आहेत त्यांच्या विरुद्ध। रमेशने ती फाईल अजून दिली का नाही? रमेश, आज तुझ्यामुळे मला हा दिवस दिसतोय। तू नसतास तर एवढी मोठी ऑर्डर मिळूनही मी काय करणार होतो? अरे असं काय म्हणतोस तू बंडू? अरे मी केवळ निमित्त आहे बंडू, निमित्त। खर तर माझ्या माध्यमातून तुला मदत करणारी ती विठूमाऊलीच नाही का? बघ बंडू, आता एवढी मोठी ऑर्डर मिळायची आहे, त्यामुळे भरपूर मेहनत करायची, धंद्यात सेटल व्हायचं, भरपूर पैसे कमवायचे। आणि बंडू, आता तुझाच धंदा आहे त्यामुळे तुला खरं सांगायला काही हरकत नाही आहे। नाही म्हणजे तशी काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे। पण काय ना बंडू, की तुला जो मी फायनान्स देणार आहे ना, तो माझ्या मित्राकडून घेऊन नाही, मीच तुला ती रक्कम देणार आहे। काय ना, मी विचार केला की अरे तुला एवढी संधी आली आहे धंद्यात सेटल व्हायची, मोठं व्हायची, तर अशा वेळेला मी तुला मदत नाही केली तर काय उपयोग माझा? आणि माझी पण थोडीशी बचत होतीच ना। रमेश, तुझे सगळे पैसे मी व्याजासकट परत करेन। नाही, पैसे तर परत करावेच लागतील तुला। पण काय बंडू, असं म्हणतात की व्यवहारामध्ये नातीगोती किंवा मैत्री आणू नये, त्यामुळे व्यवहार स्वच्छ राहतो। आपणही आपला व्यवहार एकदम स्वच्छ ठेवूया, तुझं किंवा माझं कोणाचंच नुकसान नको। बरोबर की नाही? बरोबर, अगदी बरोबर। त्यामुळे मला काय म्हणायचं आहे बंडू, की मी ही जी रक्कम तुला दिली आहे, ती रक्कम तू मला परत देईपर्यंत तुला धंद्यात जो काही फायदा होईल, त्या फायद्यात तू आणि मी दोघेही 50-50% भागीदार। कसं? नाही म्हणजे काय आहे, अरे एकदा का तू रक्कम परत दिलीस की त्याच्यानंतर तुझ्या धंद्याचा तू एकटा मालक, मग 100% प्रॉफिट तुझाच फक्त। बघ विचार कर आणि मग मला तुझं उत्तर सांग। अरे विचार कसला करायचा, मला मंजूर आहे। आता कसं? रमेश तू माझा गॉडफादर आहे। अरे काय, तुझे उपकार कसे फेडू मला कळत नाही। एक करायचं काय, हा व्यवहार कोणाला सांगायचा नाही। काय होतं ना, रमेशनी ऑर्डर मिळवून दिली, रमेशनी पैसे दिले, ही अशी प्रसिद्धी मला नाही रे आवडत, म्हणून कोणाला सांगायचं नाही, आपल्यातच ठेवायचं। चल आता घरी जाऊया, सगळ्यांची तोंड गोड करूया। रंजू, रमेश कुठे? कुठेतरी बाहेर गेले असतील। का ग, काय झालं? रमेशने तुझ्याकडे एखादी फाईल ठेवायला दिली होती? नाही म्हणजे मला आठवत नाही। का ग, काही प्रॉब्लेम झालाय? प्रॉब्लेम
गुन्हा घडलाय गुन्हा. आणि या प्रकरणात जर रमेश दोषी ठरला ना तर मी त्याला माफ करणार नाही सांगून ठेवते. अगं पण असं काय केलंय त्यांनी? हे मला विचारण्यापेक्षा आपला नवरा कुठे जातो काय करतो त्याचे मित्र कोण आहेत याकडे लक्ष दिलं असतंस ना तर जास्त बरं झालं असतं. आता बघ जरा कुठे दिसतीये का फाईल ती. बघते. पण डॉक्टर अविनाश, बिंदूचा चेकअप करताना ही गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली? आय मीन अशी शक्यता आहे का? त्याचं काय असं आहे, आम्ही पेशंटच्या तक्रारीवरून किंवा त्याला होणाऱ्या त्रासावरून ट्रीटमेंट ठरवतो. एखाद्या पेशंटला चेकअप केल्यानंतर जी सिम्पटम्स दिसतात त्यावरून त्याच्या आजाराचं निदान ठरवतो. पण एखाद्याची किडनी काढून घेतली हे त्याला दिसणाऱ्या सिम्पटम्सवरून नाही ठरवता येत. हा आता बिंदू थोडी अशक्त झाली होती पण कदाचित मानसिक ताण म्हणा किंवा धावपळ याच्यामुळे झाली असेल असं वाटलं. म्हणजे ही गोष्ट कधीच लक्षात आली नसती? असं कसं? 2 दिवसानंतर फुल बॉडी स्कॅनिंग साठी तिला घेऊन जाणारच होतो तेव्हा लक्षात आलंच असतं ना. आणि तेव्हा 250 रुपयाचे पेडे. साई पेडा पेडा. हा अरे त्याची कोल्हापूरची एक मोठी ऑर्डर फायनल झाली म्हणून. डॉक्टर पेडा यांना पण दे ना. या सिस्टर पेडा घ्या घ्या ना पेडा घ्या. रमेश काय चाललंय हे? काय पेढे वाटतोय? पेढ्याबद्दल नाही म्हणत आहे मी. मग कशाबद्दल बोलतोय? मी कशाबद्दल बोलतीये ते चांगलं माहिती आहे तुला. नाही हो आई, खरंच मला काय माहित नाही. आई काय ते स्पष्ट आणि सरळ सांगा. मी साधा माळकरी माणूस, मला हे असलं बोलणं नाही हो समजत. बिंदूच्या ऑपरेशनची फाईल कुठं आहे? ऑपरेशनची फाईल? हो तीच फाईल सिस्टर स्मितानी तुला दिली होती ना ती. या सिस्टर स्मिता का? हा आत्ता आठवलं, बरोबर दिली होती दिली होती. ती ऑपरेशनची फाईल आहे का? अच्छा अच्छा अच्छा. नाही मला वाटलं की बिलं असतील. म्हटलं एवढ्या गोंधळात तुम्हाला कशाला त्रास द्या म्हणून ठेवून घेतली माझ्याकडे. नंतर कधी आपल्याकडे पैसे आले की फेडून टाकू बिलं म्हणून ठेवली आहे माझ्याकडे. ती फाईल आत्ता कुठे आहे? आहे माझ्याकडे. हवी आहे का? हो ताबडतो आत्ता आणून देतो. पण तुम्ही माझी अशी का चौकशी करताय? तुम्हाला असं वाटतंय का की मी ती फाईल मुद्दामून लपून ठेवली म्हणून? अरे 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 विठुमाऊली, आणखीन कोणकोणते दिवस या भक्ताला बघायला लावणार अशा घरात? तुलाच ठाऊक रे बाबा. आत्ता आणतो ती फाईल. आई हे काय चाललंय? काय चाललंय सगळं? बिंदूला सांगा ना काय झालं? बंडू, डॉक्टर दीक्षितांनी बिंदूची एक किडनी चोरून काढून घेतली. काय या फाईल मध्ये नक्की काय घडले तुमच्या हातून? रंजू एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. अहो मा आई काही एवढी रागवली होती? ते जाऊन तिलाच विचार ना. आई याच फाईल बद्दल विचारत होती? हो. अहो ही मला माहिती होती. मग देऊन टाकायचीस ना? ती मागत होती तेव्हा. माझ्या अंगावर काय ओरडताय? ती आई आली माझ्या अंगावर ओरडली, तुम्ही पण येऊन माझ्याच अंगावर ओरडताय. जशी काही ही फाईल मीच लपवून ठेवली होती. ए, मी पण लपवून नाही ठेवली, नीट सांभाळून ठेवली होती. आओ मग देऊन का नाही टाकली तेव्हा आईला? विसरलो. असं कसं विसरलात? का तू 10,000 रुपये द्यायला नव्हती विसरलीस? तशी मी फाईल द्यायला विसरलो आईला. बोललो मंडू, अरे रडून काही फरक पडणार आहे का? हे बघ, एकाच किडनीवर सबंध आयुष्य जगलेली माणसं आहेत या जगात. तुला मी म्हणतो आई ती घ्या पाहिजे. होय मॅडम, हीच आहे ती फाईल.
पण काय आहे काय त्या फाईल मध्ये? मूर्ख माणसा, अरे आपल्याला काही कळत नाही तर निदान शहाणपणा तरी करायला जाऊ नये. आपण काय झालंय काय असं? काय झालं नाहीये ते विचार, आणि असा गळ्याला काही अंशी तू सुद्धा जबाबदार आहेस. आपण काय झालंय ते तरी सांगा. कुणीतरी मला सांगणार आहे काय की नेमकं काय झालंय ते? साई तूच सांग बाबा. रमेश, डॉक्टर दीक्षित आणि बिंदूची एक किडनी चोरली आहे. बिंदूची किडनी चोरली? असं कस? पण आई, ह्या पापामध्ये मी जबाबदार कसा काय? मी काय केलंय? बिंदूची किडनी चोरल्याचा पुरावा असलेली फाईल सिस्टर स्मिताने तुला माझ्यापर्यंत पोहोचवायला सांगितली. हो, मग ती माझ्यापर्यंत का पोहोचली नाही? हो, कारण काय सांगणार आई, मगाशी सांगितलं ना की मला वाटलं की हॉस्पिटलची बिल आहेत म्हणून ठेवून घेतली माझ्याकडे. हे असं काही असेल असं संशय सुद्धा नाही आला मला. दरवेळेला तुला वाटतं तसं नसतं रमेश. आत्तापर्यंत तो डॉक्टर सावध सुद्धा झाला असेल. तू जर ती फाईल वेळेवर आणून दिली असतीस ना तर कदाचित. आई, भर चौकात मला उभं करून चाटकाचे फटके मारा, पण ह्या पापामध्ये माझं नाव गुंतवू नका. मला बेड्या घाल, माझ्या गळ्यात पाठी अडकव आणि भर रस्त्यातून माझी धिंड काढ, पण ह्या चुकीच्या कामात ह्या पापात मला गुंतवू नका. प्लीज मला गुंतवू नका. हे विठ्ठला, हा दिवस दाखवण्याआधी मला स्वर्गात का नाही रे बोलवून घेतलं? सिस्टर स्मिता म्हणतात ते बरोबर आहे, बिंदूची एक किडनी काढून घेतली. डॉक्टर अविनाश, फाईल गाणी चला माझ्याबरोबर. अविनाश, सिस्टर स्मिता, रमेशनी ही फाईल जर माझ्याकडे वेळेवर पोचवली असती तर आत्ता जे काही झालंय ते टाळता आलं असतं. नाही मॅडम, माझ्या हातात जेव्हा ही फाईल आली तेव्हा व्हायचं ते सगळं घडून गेलं होतं. फक्त त्या डॉक्टरला शिक्षा व्हायला उशीर झालाय. ठीक आहे, जा तुम्ही. सोनाली, हा, आज तुला तुझी ट्युशन टीचर का ओरडत होती? होमवर्क केला नव्हतास का? केला होता. मग सगळी गणित चुकली होती. मला ना संध्याकाळपासून काही सुचतच नाहीये. का, काय झालं? मी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर पत्रातल्या नंबरवर आईला फोन केला होता. लागला फोन? सांग ना, लागला का फोन? फोन लागला रे, पण आई भेटलीच नाही. त्यात काय एवढं, उद्या फोन कर. काकू आज कुठेतरी बाहेर गेली असेल. नाही रे, ती तिकडे नाहीच आहे. फोन आन्सरिंग मशीन वर होता, त्यावरून कळलं की ती कॅनडाला गेली आहे. तुला काही कळलं आई कधी येणार ते? मग तू काय केलंस? काय करणार, आन्सरिंग मशीन वर मेसेज सोडला. आता आईच्या फोनची वाट पाहायची. मेसेज सोडलायस ना, मग येईल काकूचा फोन. येईल ना रे? नक्की. हो, नक्की करेल. हे सगळं माझ्या बाबांमुळेच होत आहे. अहो, झालं ना आता. किती वेळ असे रुसूत बसणार आहात तुम्ही? चला थोडस जेवून घ्या बघू. नकोय मला, पोट भरलंय माझं. अजून काय काय सहन करावं लागणार आहे या घरामध्ये कोणास ठाऊक. बाकी सगळ्यांचं ठीक आहे, पण आईनेही असंच वागावं. खटकतय ना, खटकतय ना. म्हणून मी तुम्हाला सांगते, आपण आपल्या घरी जाऊया. नाही रंजू, रंजू, विठू माऊली आपली परीक्षा घेते. आपण असे अर्धवट आपल्या घरी निघून गेलो तर आपण परीक्षेत नापास झाल्यासारखं होईल. आपलं कितीही वाईट झालं तरी चालेल रंजू, पण आईंना असं संकटात टाकून आपण निघून जायचं नाही. आणि काळजी करू नकोस का, विठू माऊली आपल्या पाठीशी आहे.
कधी कधी मला भीती वाटते हो, तुमच्या अशा चांगुलपणामुळे तुम्हाला कोणी फसवणार तर नाही ना? आणि फसवलं तरी काय करणार रंजू? रंजू, ह्या जगात येताना आपण काय घेऊन आलो होतो आणि ह्या जगातून जाताना आपण काय घेऊन जाणार आहोत? शेवटी आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला भोगावं लागणारच. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं ग, की आई सुद्धा मला समजू शकल्या नाहीत. फाईल वेळेवर दिली नाही तर एवढा गोंधळ घातला, पण एवढे दिवस मी ती फाईल माझ्याकडे जपून ठेवली त्याचं कोणाला काहीच नाही. अहो, एवढं सगळं रामायण झालं पण त्या फाईल मध्ये काय होतं हे कोणी मला सांगितलंच नाही. काय होतं त्या फाईल मध्ये? रंजू, बिंदू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, तो डॉक्टर दीक्षित एक लुच्चा माणूस निघाला. बिंदूच्या पाठीत मेटल पीस अडकलाय असं सांगून त्यानं बिंदूची एक किडनी काढून घेतली. काय? आणि या सगळ्या गोष्टींचा पुरावा त्या फाईल मध्ये आहे. आता रंजू, एवढं सगळं त्या फाईल मध्ये आहे हे मला कसं का कळणार? मला वाटलं काही बिलं बिलं आहेत त्याच्यामध्ये, म्हणून मी माझ्याकडे तशीच ठेवून दिली होती ती. आणि मला एक सांग रंजू, ती फाईल माझ्याकडे ठेवून माझा काही फायदा होणार होता का? पण नाही, शेवटी आलंच सत्य बाहेर. बाकी सगळं ठीक आहे हो, पण बिंदूचं काय? बंडू, अरे वाई, आम्ही कुणाचं काय वाईट केलं तर आमच्यावरी अशी वेळ आली. संपलंय संपलंय सगळं. अरे असा रडतोस काय लहान मुलासारखा? अरे बघ, सगळं काही व्यवस्थित होईल. नाही, काहीही व्यवस्थित होणार नाही. बिंदूची किडनी परत मिळणार आहे का? हे बघ पंडू, झालं ते झालं, आता रडून परिस्थिती बदलणार आहे का? उलट आल्या प्रसंगाला धीराने कसं तोंड द्यायचं ते पाहायला पाहिजे ना. हे बघ, अजून सबंध आयुष्य समोर उभं आहे तुझ्या. कितीतरी संकट येतील, कितीतरी अडचणी येतील, मग त्यावेळेला काय असा रडत बसणार आहेस? माझ्याकडे बघ बर, किती ताप आहेत माझ्या डोक्याला. मी कुणाचं वळ सांगायचं रे? आणि बाळा, अरे तूच असा खचून गेलास तर बिंदूनी काय करायचं रे? आई, बिंदूला इथलं काहीही माहित नाही. इतक्यात तिला सगळं माहिती व्हायची काही गरजही नाही. घाबरून जाईल रे पोर. आणि हे बघ बंडू, बिंदू समोर अशा निराश चेहऱ्याने जायचं नाही. जणू काही झालंच नाही आहे काही, असंच वागायचं तिच्याशी. ती एकदा हिंडाय फिरायला लागली कि मग आपण सावकाश समजावून सांगू तिला. आणखी एक लक्षात ठेव, बिंदू मला माझ्या रंजू सारखीच आहे. पुढे जाऊन तिला काही प्रॉब्लेम झालाच ना तर मी माझी किडनी देईन तिला. आई, आई.